हरी ओम, मैं गीता विरा कोळेकर कामोटे उपासना केंद्र मी बापूंकडे 2001 पासून येते। मी मला बापूंचे खूप अनुभव आले, त्यांचा मी अनुभव तुम्हाला सांगते। माझा मुलगा सिद्धेश हा बी मेकॅनिकल झाला आणि एम एसाठी तो ऑस्ट्रेलियाला गेला आणि ऑस्ट्रेलिया तो एम एस झाला। त्याला बऱ्याच त्याच्याबरोबरच्या मित्रांना जॉब लागले, परंतु त्याला काही जॉब लागत नव्हता। त्याने खूप प्रयत्न केले पण जॉब लागत नव्हता। त्याच्यामुळे एके दिवशी त्याने असं एका कंपनीतून त्याला कॉल आला, इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आणि तो पार्ट टाइम जॉब करत होता। पार्ट टाइम जॉब करून आला आणि इंटरव्ह्यूसाठी तो निघाला, पण तो वेळेवर पोहोचू की नाही हे त्याला भीती वाटत होती। मी वेळेवर पोहोचेन की नाही त्याच्या मला खूप शंका यायला लागला की मी वेळेवर पोहोचेन की नाही। तसाच तो उभा राहिला आणि बापूंचा जॉब करायला लागला की मी वेळेवर पोहोचवून की नाही। आणि त्याच्या लक्षात आलं, अरे आपण हा रस्ताच चुकलो आहे, आपण ज्या रस्त्याला जायचं त्या रस्त्याला आपण गेलोच नाही, असं करजवून तो बापूंचा जॉब त्याचा चालू होता। आणि अचानक त्याच्या समोर एक फोर व्हीलर गाडी आली आणि त्या फोर व्हीलर गाडीवर एक महिला चालत होती। ती महिला होती ऑस्ट्रेलियन आणि चक्क त्याच्याबरोबर ती हिंदीत बोलत होती की बाळा तू का थांबलास इथे, तुला कुठे जायचं आहे? तो माझा मुलगा बोलला की मला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे, मला कॉल आला आहे, त्या वेळेत जाई की नाही ही मला भीती वाटते। तर ती म्हणजे का नाही पोचणार, तू मी तुला सोडते, चल मी सोडते त्या जाग। त्याला भीती वाटली की ही अनोळखी महिना, तिच्याबरोबर जायचं आपण, पण मनात एक त्याने बापूंवर श्रद्धा होती म्हणून त्याने म्हणत चल जावे काय होईल ते होईल, तिच्यावर तो गेला आणि तिने त्या जागेवर त्याने नेऊन सोडलं। तिथे इंटरव्ह्यू होता, त्या जागेवर नेऊन सोडलं आणि तो खाली उतरला तिला थँक्स म्हणायच्या अगोदरच ती महिला तिथून दिसेनाशी झाली, गाडी पण दिसेनाशी, ती महिलाही दिसेनाशी झाली। त्याला म्हणजे असं कसं झालं, मी त्याच्यावर होतो, मी त्याच्याशी गप्पा मारत होतो आणि ही गेली कुठे? आत्ताच्या आत्ता जॉब झाला, जॉब त्याला मिळाला, सर्व काही व्यवस्थित झालं। रात्री त्याने सर्व हकीकत आम्हाला सांगितली की असं तो एवढा भावनिक झालेला सांगताना की असं माझ्या बाबतीत असं कसं झालं, ती महिलाला मी थँक पण म्हणाल आणि ती दिसेनाशी झाली। मी मनात मला आलं की ही सर्व बापूंनी घडवून आणलेलं आहे, दुसरं कोणी नाही, तोच घडवणार आहे आणि हजारो मैलावर माझ्या मुलावर त्याची कृपा दृष्टी आहे हे मला अगदी याच्यात तिळपात्र शंका नाही। हरिओम श्रीराम अंबन्या।